मुंबईतल्या जुहू चौपाटी या ठिकाणी फिरायला आलेल्या सहा जण समुद्रात बुडाल्याची माहिती कळते. यामध्ये स्थानिकांनी आतापर्यंत दोन जणांना रेस्क्यू केलंय. चार जण बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती कळते. कल्याणमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एक मोठं झाड रस्त्यावर उन्मळून पडलं आणि यामध्ये एक दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला. झाड पडल्यानंतर काही काळ इथली वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आली. अग्निशमन दलानं झाडाची छाटणी करून हे झाड मग बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. चंद्रपूरमध्ये खरीपाची तयारी पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. शेतकरी वर्गानं आपल्या शेतजमिनीची मशागत करून उत्तम पावसाची वाट पाहत चांगल्या हंगामाची अपेक्षा ठेवली आहे. शेतकरी सध्या दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं पेरणीला प्रारंभ होणार. जुन्नरचा हापूस आंबा नवी मुंबईच्या एपीएमसीमध्ये दाखल झालाय. जुन्नरच्या हापूसला 500 रुपये डझन दर मिळतोय. दिवसाला 7 अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. ते 8000 पेट्या बाजारात येत आहेत. कोकणातल्या हापूसचा सीझन आता संपत आलाय. मात्र जुन्नरचा हापूस 15 जुलै पर्यंत बाजारात मिळेल. अकोल्यामध्ये कृषीमंत्र्यांच्या नावावर कृषी विभागाच्या कथित पथकानं एमआयडीसीमध्ये धाडी टाकल्या. मात्र हे धाडसत्र वादाच्या भोवऱ्यात सापडले. धाड टाकणाऱ्या कथित पथकानं लाच मागितल्याचा आरोप करण्यात येतो. या पथकाविरोधात पोलिसांमध्ये खंडणीची तक्रार करण्यात आली. एमएसपीच्या मागणीसाठी दिल्ली चंदीगड महामार्ग पुन्हा शेतकऱ्यांनी रोखून धरला. शेतकऱ्यांनी एमपीसीसाठी आंदोलन केलं आणि मोठ्या संख्येनं शेतकरी इथं जमल्यानं कुरुक्षेत्राच्या परिसरात पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त ठेवला. बजरंग पुनिया देखील या ठिकाणी समर्थन देण्यासाठी दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिंदे गटाची महत्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीला शिंदे गटाचे मंत्री आमदार खासदार उपनेते हजर होते. 19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि त्याच्या नियोजनाबाबत बैठकीत चर्चा झाल्याचं कळत आहे. शिंदे गट गोरेगावच्या नेस्कोमध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करणार आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे